श्रावस्ती संस्थेच्या वतीने मनीषा वाल्मिकीला श्रद्धांजली. कबनूर तालुका हातकणंगले येथे श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे मनीषा वाल्मिकी या 19 वर्षीय युवतीवर अतिशय क्रूरपणे अत्याचार करून खून करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ व मनीषा वाल्मिकीला श्रद्धांजली कबनूर चौक येथे निषेध नोंदविण्यात आला. यावेळी बोलताना निलेश पाटील म्हणाले की इतक्या निर्दयपणे एका मुलगीवर सामूहिक अत्याचार केला आहे, ही घटना फार भयानक आहे. यामुळे समाजातील माणूसपणा कसरसा तळाला जात आहे, याचं हे उदाहरण आहे. या घटनेचा कितीही निषेध केला तरी कमीच आहे. अशा आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी मिळून या घटनेचा पाठपुरावा करूया, असे पाटील म्हणाले. या घटनेला आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्या आरोपींना कठोर कठोर एकदम फाशीची शिक्षा झाली पाहिजे, नाही तर त्यांचा चौरंग झाला पाहिजे अशी मी जगदीसाहेबाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्था व सर्व आमच्या कबनूर गावाच्या वतीनं ह्या घटनेचा जाहीर निषेध करतो व त्या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण जे करा लागेल ते आपण सगळेजण मिळून करू एवढी मी ग्वाही देतो. यावेळी पूजा घुगे या विद्यार्थिनीने प्रत्येकांनी जातपात विरहित चुकीच्या गोष्टींना विरोध केला पाहिजे, तरच आपण माणूस म्हणून या देशाचे नागरिक म्हणून जगू. या घटनेतील चारही आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा भक्ती शिंदे यांनी सदर घटनेच्या निषेधार्थ पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. आज मनीषासाठी आपण इथं सगळेजण जमले आहोत. तर हाथरस इथं झालेला जो अत्याचार होता त्या अत्याचाराच्या विरोधात किंवा एक माणूस म्हणून तिला न्याय मिळावा ही सक्तीचा होणार आहे आणि तिला जगण्याचाही अधिकार असायला हवा होता आणि तो अधिकार नाही मिळाला. पण आता इथून पुढे तसं न होता आपण कबनूरमध्ये तरी निदान आपल्या आसपासच्या गावात एक महिला संघटन म्हणून उभाजी करतो तर त्या अशा व्यवस्थेला परत वाव मिळता कामा नये म्हणून आपण सगळ्याजणी एकत्र आलो आहोत. आणि मला असं वाटतं की हे महिलांनी आज दाखवून दिलं आहे की आम्ही कबनूरकर ही कशात कमी नाही आहोत, तर एखाद्या महिलेला न्याय मिळवण्यात येण्यासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राहुल वराळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास संतोषी कोले, अल्ताफ मुजावर, अशोकराज, गीताताई कांबळे, सुनीता गवळी, क्रांती घवे, संगीता धुमाळ, मेनका संक्रपन्नवर, गीतांजली माळी, अनिता कांबळे, रणजित कांबळे, किरण देवरे, गजानन कांबळे सह अनेक महिला उपस्थित होत्या. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्यात आले.